इंजिनियर विश्वंभर पवार यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा अनाठाई खर्चाला फाटा देत आपत्तीग्रस्त कुटुंबियांना केली मदत बोकर तालुक्यातील उभरतं नेतृत्व युवकांचे प्रेरणास्थान इंजिनियर विश्वंभर पवार यांचा वाढदिवस जीवन आधार ब्लड बँक नांदेड येथे स्वतः व इतर दहा जणांनी रक्तदान करून अगदी साध्या पद्धतीने साजरा केला वाढदिवसावर होणारा अनाठाई खर्चाला फाटा देत तालुक्यातील चालू वर्षीच्या पावसाळ्यात पुराच्या पाण्याने वाहून आणि वीज पडून मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये आले असून यामुळे तालुक्यात एक नवीन व चांगला पांडा पडायला सुरुवात झाली असल्याची चर्चा होत आहे त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा नाम फाउंडेशनचे तालुका समन्वयक मराठा जनता विकास परिषद तालुका अध्यक्ष पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक इंजिनियर विश्वंभर पवार हे जरी राजकारणी असले तरी ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करीत असतात शेतकरी कुटुंबातील असल्याने व गरीब परिस्थितीची जाणीव असल्याने सध्या वाढदिवस लग्न अशावेळी अनेकजण नको तितका अनाठाही खर्च करत असतात परंतु सामाजिक भान असलेले समाजाचे काही देणे असलेले या भावनेतून राजासारखे मन मनासारखा राजा असलेला राजा माणूस इंजिनियर विश्वंभर पवार यांनी आपला वाढदिवस अगदी साध्यापणाने साजरा करून यावर होणारा खर्च भोकर तालुक्यातील पावसाळ्यात वीज पडून मृत झालेल्या पाळस दिवशी पिंपळडव येथील कुटुंबियांना प्रत्येकी पाच हजार रुपये आर्थिक मदत स्वरूपात सात कुटुंबियांना फुलना फुलाची पाकळी म्हणून दिली आहे पाळस येथील श्री गणपती मंदिरात त्यांच्या मित्रमंडळाकडून दीर्घायुष्य लाभावे याकरिता आरती केली समाजात आर्थिक परिस्थिती बिकट असलेले व नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेले दुर्धर आजाराने त्रस्त कर्जबाजारीपणामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या अशांना आर्थिक मदतीची अत्यंत आवश्यकता होती अशा वेळी स्वतःला समाजसेवक पुढारी श्रीमंत म्हणून घेणाऱ्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी पार्टीचे आयोजन इत्यादी वायफळ खर्च न करता समाजातील अशा गरजू लोकांना विद्यार्थ्यांना अनाथ लेकरांना जर मदत केली तर समाजात एक वेगळ्या प्रकारे वेगळा आदर्श निर्माण होऊन समाजातील गरजूंना तेवढीच मदत होईल नेमकी हीच बाब लक्षात घेऊन इंजिनियर पवार यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरील आपत्तीग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत केल्याने त्यांच्या या कामाचे तालुकाभर कौतुक का होत असून हा विषय चर्चेचा ठरत आहे न्यूज मराठीसाठी भोकर जिल्हा नांदेडहून गंगाधर पडवळे भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष इंजिनियर इंजिनिअर पवार पवारसाहेब यांचा वाढदिवस आमच्या पूर्ण मित्रमंडळीतर्फे या ठिकाणी आज साजरा करण्यात आला भोकर शहरामध्ये हा वाढदिवस साजरा केला आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या भोकर तालुक्यामध्ये जे काही आपत्तीग्रस्त या ठिकाणी कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती आली आ, या ठिकाणी वीज पडून आपल्या तालुक्यामध्ये वर्षीमध्ये बराच पाऊस झाल्यामुळे जे काही वीज पडून जे काही मरण पावलेले आहेत त्यांच्या वारसांना आम्ही आमचे इंजिनियर शंभर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाल एक सामालकी सामाजिक बांधिलकी म्हणून एक आर्थिक मदत करण्याचा आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे त्या अनुषंगानं या पाळजमधील जे काही आपत्तीग्रस्त जे काही वारस आहेत त्या मैताच्या वारसांना आम्ही या ठिकाणी आमच्या मित्रमंडळ परिवारातर्फे या ठिकाणी मदत केलेली आहे भुरभुसी येते या ठिकाणी आता आम्ही लगेच जाऊन त्या ठिकाणी मदत करणार आहोत दिवशी पिंपळढव आणि आपल्या तालुक्यात वेगवेगळ्या गावामध्ये जे काही वीज पडून जे या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले आहेत त्यांच्या वारसांना या ठिकाणी आम्ही मदत केलेली आहे इंजिनियर युसंबाजी पवार यांचा दरवर्षी या ठिकाणी वाढदिवस आम्ही वेगवेगळे वे सामाजिक उपक्रम म्हणून या ठिकाणी साजरा करीत असतो यावेळेस आम्ही फक्त नैसर्गिक आपत्ती म्हणून जे काही बळी पडलेले आहेत त्यांच्या वारसांना आम्ही पूर्ण तालुक्यातल्या या ठिकाणी मदत केलेली आहे आणि आमच्या सर्व मित्रमंडळ परिवारातर्फे मी अजूनही आजही आमच्या इंजिनीअर स्वाभाजी पवारसाहेब यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यां त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि वेगवेगळं या ठिकाणी सामाजिक कार्य जे आहे यांच्यामार्फत आणि आमच्या सर्व मित्रमंडळीमार्फत या ठिकाणी पुढेही आम्हाला असंच या ठिकाणी सामाजिक कार्य करण्याचं बळ देवो अशी मी या ठिकाणी गणरायाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि परत एकदा आम्ही इंजिनिअरिंग स्वामीजी पवारसाहेब यांना शुभेच्छा देतो